जुलै ऑगस्टमध्ये परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रगतीपथावर आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहारच्या दौऱ्यावर असल्यानं त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती नाही, त्यामुळे त्यांना आकडेवारी माहीत नाही अशी टीका करत कृषी मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर टीका करत चांगलाच समाचार घेतला. साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही पाऊस झाला होता त्याच्यातही शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालं, त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. गेल्या 15 दिवसाच्यापासून परतीच्या पावसामुळे जे काही शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं त्याचे बऱ्यापैकी पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे की गेल्या 2-4 दिवसापूर्वी पण आता कुठे ना कुठे पाऊस सारखा चालू आहे आणि म्हणून ते पंचनामे करण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. कदाचित माननीय माजी मुख्यमंत्री महोदय बिहारच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना ही सगळी आकडेवारी माहीत नसेल. दादा शेतकऱ्यांना कधीपर्यंत मदत मिळेल? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करता आहेत, दौऱ्यांवर आहेत. ते स्वतःच्या नजरेखाली जो काही निसर्गाचा प्रकोप झालाय त्याची स्वतः माहिती घेत आहेत. मला वाटतं की लवकरात लवकर या संदर्भामध्ये शासनाचं धोरण घोषित केलं जाईल. जागर जनस्थानसाठी अमिषेक मालेगाव.